फुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेलं ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून याची प्रसिद्धी आहे. श्रावण महिन्यात भुलेश्वरची यात्रा मोठ्या उत्साहात भरत आहे. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण, इथे 13व्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंती मंदिरे मोठ्या संख्येने बांधण्यात आली होती. भुलेश्वरचे मंदिर ISV 1230 मध्ये निर्माण करण्यात आले असल्याचं बोललं जात आहे. त्या मंदिरातील शिल्पे हा शिल्प सौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्वरच्या मंदिरात स्त्री रूपातील गणेश मूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते. श्रावण महिन्यातील सोमवार निमित्त दौंड आणि पुरंदर तालुक्यांच्या सीमेवरील पुरातन भुलेश्वर मंदिर येथे पहाटेपासूनच शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज आपण श्रावणातल्या पहिल्या सोमवाराच्या दिवशी पुणे शहरातल्या, पुणे जिल्ह्यातल्या यवत भागातल्या भुलेश्वर देवस्थानामध्ये आपण आलेलो आहोत. भुलेश्वर देवस्थानाला खूप जुना आणि मोठा इतिहास आहे. त्या इतिहासाचा अभ्यास चांगले चांगले अभ्यासक करतात. भुलेश्वर देवस्थानाचे जे विश्वस्त आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भुलेश्वर देवस्थानाला एक इतिहास आहे, एक छत्रपतींचा इतिहास आहे, पुणे शहराचा, जिल्ह्याचा इतिहास आहे. काय सांगाल एकंदरीत? शिवाजी महाराजांच्या काळात हा भुलेश्वर मंदिर हे दौलत मंगळगड म्हणून इथं ओळखलं जायचं. आता हे मंदिर ते पुरातन खात्याच्या अखत्यारीतमध्ये आहे. श्रावण महिन्यामध्ये 4 किंवा 5 सोमवार जसे येतील त्याप्रमाणे ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट किंवा ग्रामपंचायत सगळे इथलं नियोजन करत असते. हे मंदिर तसं जर पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणी शासनाने ते घोषित केलेलं आहे, परंतु पुरातत्व विभागाच्या ताब्यात हे मंदिर असल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा विकास काम करता येत नाहीत. परंतु ह्यावर्षी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गिरीजी बापट यांच्या माध्यमातून माळशी रस्ते, भुलेश्वर रस्त्यासाठी जवळपास 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. जेजुरी पुलटींच्या हद्दीत खंडोबा देवस्थान आणि भुलेश्वर मंदिर हे येत असल्यामुळे आणि जेजुरी पोलीस स्टेशनपासून भुलेश्वर मंदिर हे जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि भुलेश्वर श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सकाळपासून भाविक येत असतात. त्याच्यामुळं आम्हाला 5:00 वाजता या ठिकाणी हजर राहावं लागतं. हजर राहिल्यानंतर ट्रॉफिकचे पॉईंट दिलेले असतात किंवा आजूबाजूचे जे मंदिरातले फिक्स पॉईंट दिलेले असतात त्या ठिकाणी आम्ही हजर राहून काम करीत असतो.